नमस्कार मित्रांनो, मी भरत गायकवाड, हम शिकेंगे यूट्यूब चॅनल वरती परत एक वेळ सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण म्हणजेच की घरकुलाची यादी आलेली आहे। घरकुलाची यादी ही 2020-21 ची म्हणजेच नोव्हेंबर महिन्यामध्ये एक शासनाचा शासन निर्णय आलेला आहे। त्या शासन निर्णयामध्ये मित्रांनो महा आवास अभियानाची सुरुवात झालेली आहे। त्या अभियानांतर्गत मित्रांनो ज्या मित्रांचे आधार सीडिंग झालेलं आहे त्या आधार सीडिंग झालेल्या लोकांचे घरकुलाची यादी आलेली आहे। नोव्हेंबर महिन्यामध्ये काही घरकुलाच्या याद्या आलेल्या आहेत, ती यादीत तुमचं नाव आलेलं आहे का हे कसं चेक करायचं याची परिपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे मित्रांनो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आवडलाच तर लाईक करून तुमच्या मित्रांना शेअरही नक्की करा मित्रांनो। तर चला पाहूया घरकुलाच्या यादीत तुमचं नाव आहे का नाही। मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला तो GR दाखवितो जो की 19 नोव्हेंबर 2020 रोजी महाराष्ट्र शासनाचा ग्राम विकास विभागाचा हा GR आहे। मित्रांनो, या GR मधील विशेष म्हणजे तुमच्यासाठी हा GR मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व कमेंट पिन ही करेन, परंतु आपल्याला महत्वाचा याच्यामधला मुद्दा घ्यायचा आहे। दिनांक 20 नोव्हेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 या 100 दिवसाच्या कालावधीमध्ये सर्वासाठी घरे 2022 याचा पूर्णपणे आराखडा व यादी अपलोड करण्यात येत आहे। आता ती यादी कशी पाहायची ते आपण पाहणार आहोत, परंतु हा GR तुम्हाला पूर्णपणे पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये व कमेंट पिन मध्ये या GR ची लिंक देईन मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्याला महत्वाचं पाहायचं आहे की तुमचं नाव या यादीमध्ये आलेलं आहे का नाही। या वेबसाईटची लिंक ही मी तुम्हाला देईन, जर तुम्हाला लिंक वरतून नाही करायचं असेल तर IAY.NIC.IN ही वेबसाईट तुमच्या मोबाईल मध्ये किंवा PC मध्ये सर्च करायची आहे। सिंपल मित्रांनो, सर्च केल्याच्या नंतर इथे लँग्वेज येईल। तुम्हाला मोबाईल मध्ये करत असाल तर तुम्ही साईडला 3 डॉट वरती जायचं आणि डेस्कटॉप मोड वरती घेऊन यायचं आहे। डेस्कटॉप मोड वरती घेऊन आल्याच्या नंतर इथं तुम्हाला हिंदी लँग्वेज करायची आहे। हिंदी लँग्वेज केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला आवाज सॉफ्ट इथे तुम्हाला कर्सर घेऊन जायचं आहे आणि रिपोर्ट वरती क्लिक करायचं आहे। रिपोर्ट वरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या मोबाईल मध्ये किंवा PC लॅपटॉप मध्ये अशा प्रकारची नवीन विंडो ओपन होईल। याच्या येईल नवीन विंडो ओपन झाल्याच्या नंतर सर्वात शेवटी H मध्ये जायचं आहे मित्रांनो, सोशल ऑडिट रिपोर्ट। याच्यामध्ये बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन या टॅब वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या टॅब वरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर अशा प्रकारची विंडो येईल। याच्यामध्ये आपल्याला आपलं महाराष्ट्र राज्य हे सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतर इथे तुम्हाला लेफ्ट साईडला दिसत असेल की जिल्हे तुमचे पूर्ण येतील। जिल्ह्याचं नाव तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे। त्याच्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे। तालुका निवडल्याच्या नंतर पूर्ण गावाची लिस्ट ही तुमच्या समोर इथे येईल। ही लिस्ट मध्ये तुमच्या गावाचं नाव हे टाकायचं आहे। मी सिंपल उदाहरणासाठी हा आपसिंगा गाव घेतोय तुळजापूर तालुक्यातलं। त्याच्यानंतर वर्ष ऑब्विसली आपल्याला 2020-21 ची नवीन यादी पाहायची आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथे योजनेमध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही सर्वप्रथमच आलेली आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो इथलं उत्तर द्यायचं आहे आपल्याला, 77-30 तुमच्या समोर ते प्रश्न दुसरा असणार आहे। 77-30 म्हणजेच 47 उत्तर टाकून सबमिट केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही याची एक्सेल मध्ये किंवा PDF मध्ये ही यादी तुम्ही डाउनलोड तुमच्या मोबाईल मध्ये करून तुम्ही पाहू शकता। जसं की तुम्हाला या आपसिंगा गावची यादी मी तुमच्या समोर दाखवत आहे। यादीचं विशेष म्हणजे तुम्ही पाहत असाल ही शेंगसन डेट जी आहे, जी अप्रुव्हल करण्यात आलेली आहे, ती जर तुम्ही पाहिली हे 11-17-2020 म्हणजे ही आत्ता आलेली नवीन लेटेस्ट यादी आहे मित्रांनो। या एका गावामध्ये 26 लोकांना घरकुल हे अलॉटमेंट करण्यात आलेली आहे आणि त्याची रक्कम जी आहे मित्रांनो 1,20,000 एवढी रक्कम अप्रूव्ह करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे तुमच्या गावामध्ये तुम्हाला तुमच्या गावामधील लिस्ट पाहिजे असेल तर अशा प्रकारे तुम्ही लिस्ट पहा। इन्स्पेक्शन डेट ही इथे देण्यात आलेली आहे की कधी इन्स्पेक्शन झालेलं आहे आणि अप्रुव्हल डेट ही इथे तुम्हाला देण्यात आलेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो यादी कशी पाहायची या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे। GR साठी तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये किंवा कमेंट पिन मध्ये GR ही पहा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो। भेटूया पुढील अशाच नॉलेजेबल व्हिडिओ सह। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।